काफी दिनों बाद। नमस्कार सर। नमस्कार। आज सुरू करूया आपण कार्यक्रम। अमोल म्यूट करा कृपया आणि फेसबुक लाईव्ह आपलं सुरू करा। सुरू करा सर। सर्वांना नमस्कार। आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या निमित्ताने आपणा सर्वांना प्रेमपूर्वक सदिच्छा। या महिन्यात 20 ऑगस्टला आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन असतो। या निमित्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक काढलेला आहे। या अंकाचं प्रकाशन आज इथं होणार आहे। या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय अरविंद गुप्ता सर आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अमेरिकेहून आपल्याशी जॉईन झालेले डॉक्टर आशिष महाबळ सर आणि सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, वाचक आणि श्रोते या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात गीत गायनाने होईल। मी युवा शाहीर स्वप्नील शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं अभिवादन गीत गावाव। स्वप्नील ओके धन्यवाद। आणि आज या कार्यक्रमामध्ये मला गीत गायनाची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। गीत सादर करतो। अरे अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अरे अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, तुम्ही विचार आम्हा दिले जनमानसात रुजविले, विवेक आणि विज्ञानाने दिले आम्हाला बळ, विवेक आणि विज्ञानाने दिले आम्हाला बळ, अरे हतबल होऊन दांभिकांनी हे माणसं मारत असतात। यांना एक सांगायचं आहे की तुम्ही माणसं जरी मारली त्यांचे विचार कधी मारू शकणार नाही। हतबल होऊन दांभिकांनी कशी साधली वेळ, अरे डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, श्रद्धेच्या दुनियेमंदी बोंधूंची जमली गर्दी, बोंधू भुवांना तुम्ही नमविले, आमचा विरोध कोणत्याही देव धर्माला नाही देवाला नाही, पण जे देवा धर्माच्या नावावर विरोध करतात, ज्या देवा धर्माच्या नावावर जे अंधश्रद्धा करतात शोषण करतात त्यांना त्यांचाच आम्हाला विरोध आहे। म्हणून म्हणायचंय की अरे बोंधू भुवांना तुम्ही नमविले आणि त्यांनी काढला पळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेज मध्ये विवेक जागर करू मनाची, विवेक जागर करून मनाची हटवली मरगळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, तुम्ही बलिदान दे दिले आज सर्वांना उमगले। अशा प्रकारे सर्वांना उमगलेला आहे कारण की डॉक्टर दाभोळकरांच्या नंतर अनेक साधे समविचारी लोक या चळवळीमध्ये जोडले गेलेले आहेत। मला आनंद वाटतो सांगायला की ज्यावेळेस मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो मला पाठिंबा देणारे अनेक जोशी आहेत, कुलकर्णी आहेत, देशमुख आहेत, हे मला पाठिंबा देत असतात। माझं स्वप्ने खूप छान काम करत आहे। म्हणून म्हणायचंय की तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, बीज पेरले सुधारकीचे, अरे बीज पेरले सुधारकीचे येईल त्याला फळ, अन डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानिने पुढे चळवळ, अरे अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर दाभोळकर
आपला आवाज बुलंद करूया. धन्यवाद स्वप्नील. अत्यंत जोशपूर्ण डॉक्टर दाभोलकरांचं अभिवादन गीत आजच्या या दाभोलकर स्मृती विशेषांकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर केलं, त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. आपण आता पुढल्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर करून देतील. मुक्ताताई नमस्कार. माननीय अरविंद गुप्ता आणि डॉक्टर आशिष महाबळ यांचं स्वागत, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व साथींचं स्वागत. खरं पाहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यक्रम आपण संध्याकाळी 6 सुमारास घेत असतो, परंतु आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर आशिष महाबळ हे परदेशात राहत असल्यामुळे त्यांना आणि आपल्याला दोघांनाही जुळून येणारी वेळ असणं आवश्यक होतं, त्यामुळे आजचा रविवारचा सकाळी 11 कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आणि तरीही चांगल्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. या सर्वांचं मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं स्वागत करते. आज 1 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विशेषांकाचे प्रकाशन अरविंद गुप्ता सरांच्या हस्ते होणार आहे आणि अनिस वार्तापत्र या पॉप्युलर नावाने ओळखलं जाणारं हे मासिक गेली 31 प्रकाशित होतं एकाही अंकाचा खंड न पडता आणि डॉक्टरांचा 2013 20 रोजी पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्येक महिन्यात प्रत्येक ऑगस्ट महिन्याचा अंक हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विशेष अंक म्हणून आपण प्रकाशित करतो. त्याच मालिकेतला हा आजचा 8 अंक आहे आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की हा अंक काढावं लागणं डॉक्टरांच्या स्मृती विशेषांक या नावाने याचा खेद असला तरी आज अशा अंकाच्या प्रकाशनासाठी अरविंद गुप्ता उपलब्ध असणं की ज्यांच्या आणि डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये असलेलं अत्यंत महत्वाचं साधर्म्य म्हणजे त्या दोघांनीही शिक्षण वेगळं घेतलं, अतिशय प्रतिथ यश मार्गाकडे नेऊ शकेल अशा प्रकारचं शिक्षण घेतलं, परंतु त्यांनी आपली अख्खी हयात आणि उमेद ही वैज्ञानिक दृष्टिकोन या समाजात रुजवण्यासाठी खर्च केली. त्यामुळे आज डॉक्टरांच्या स्मृतीचा जागर करताना निश्चित या वेदना असणारच आहेत आणि त्या कायम स्वरूपी आपल्या उरात असणार आहेत, परंतु डॉक्टर अरविंद गुप्तांसारखा माणूस आपल्याशी जोडला गेलेला आहे ही त्यातली एक त्याला असलेली एक सिल्वर लाइनिंग ज्याला म्हणतात अशा प्रकारची आहे. आजच्या या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने एक व्याख्यानाचं नियोजन देखील आपण केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने एक साधारण 1.5 महिन्यापूर्वी एक फलज्योतिषा विषयीचा मास्टर्स प्रोग्राम MA इन ॲस्ट्रॉलॉजी अशा प्रकारचा कोर्स त्यांनी सुरू केला. वास्तविक पाहता अनेक महाविद्यालयांमध्ये असे अभ्यासक्रम चालवले जातात, परंतु UGC किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाची ज्याला मान्यता आहे आणि ज्याला संपूर्ण निधी या आयोगाकडून मिळतो अशा विद्यापीठाकडून राष्ट्रीय विद्यापीठाकडून असा अभ्यासक्रम चालू करणं हे काही ही भयंकराची सूचना असं ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारची गोष्ट वाटते अंधश्रद्धा निर्मूलन समितीला. आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठांवर विचारपीठांवर लोकांपर्यंत पोहोचून याचा निषेध करतच आहोत आणि त्याचबरोबर अनिस ही एक जनचळवळ असल्यामुळे फलज्योतिष हे शास्त्र का नाही हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण एवढे शिकलेले लोक की जे कार्यक्षेत्रामध्ये वापरतात ते त्याच्या आहारी का जातात यासाठी त्या विषयाची मांडणी करणं देखील अनिस महत्वाचं समजते आणि त्यामुळे एक ही 3 ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे ज्याच्यातली पहिली 2 होऊन गेलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला माहितीये की पंचांग करते दाखरू सोमण किंवा विज्ञानाचे तत्वज्ञान या ग्रंथाचा अनुवाद करणारे विश्वास डॉक्टर विश्वास सहस्रबुद्धे किंवा अनिसचेच कार्यकर्ते असलेले आणि एक स्वतः हौशी खगोल निरीक्षक असलेले प्रकाश पारखे सर अशांनी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यातलाच आजचा 3 आहे त्या मालिकेतलं ज्यामध्ये आपल्याला डॉक्टर आशिष महाबळ
हे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. आता आजचे जे दोन्ही पाहुणे आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. अरविंद गुप्ता सर हे स्वतःला टॉय मेकर म्हणून घेणं किंवा टॉय इन्व्हेंटर म्हणून घेणं जास्त पसंत करतात. ते आय आय टी कानपूर मधून पास आउट झाल्यानंतर ते कॉर्पोरेट क्षेत्रातली स्वतःच्या नोकरीतनं त्यांनी एक वर्षाची गॅप घेतली आणि ते होशंगाबादच्या सायन्स टीचिंग प्रोग्राम मध्ये मुलांबरोबर काम करण्यासाठी रुजू झाले. मुलांना विज्ञान शिकवताना गणित शिकवताना त्यांच्या असं लक्षात आलं की उपलब्ध साधनांची कमतरता ही आजूबाजूला उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीमधनं स्वतः साधनं निर्माण करून करता येईल. आणि खरं तर ही कमतरता नाहीच आहे, कारण आपण मुलांना जेव्हा काहीतरी देतो विकत आणलेलं तेव्हा त्यांच्याकडनं काहीतरी आपण खूप हिरावून घेत असतो. अशा प्रकारची विचारदृष्टी असलेले अरविंद गुप्ता यांनी त्यानंतरचं त्यांचं आयुष्य हे या प्रकारे विज्ञानाचं आणि गणिताचं शिक्षण हे स्वतः साधनांची निर्मिती करून किंवा मुलांसाठी अतिशय कमी खर्चातून साधनांची निर्मिती करून मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी भारतभर त्यांनी चळवळ उभी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांची अनेक पुस्तकं या विषयावरती प्रकाशित झालेली आहेत. माझ्या माहितीपेक्षा प्रमाणे 30 पेक्षा जास्त. त्यांनी स्वतः हे काम करताना हिंदीमध्ये अनेक पुस्तकांचं भाषांतर देखील केलेलं आहे. म्हणजे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं हे सर्वसामान्यांच्या भाषेत यासाठीची त्यांची लगन आपल्याला यातून दिसून येते. अरविंद गुप्ता टॉईज ही वेबसाईट आपल्यापैकी ज्यांनी बघितली नसेल त्यांनी जरूर बघा. आपला लाईफ टाईम जाऊ शकेल एवढा खजिना मोफत त्याच्यावरती उपलब्ध आहे विज्ञान गणित शिक्षण या सर्वाचा मूलभूत विचार करण्यासाठी. आणि मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर दाभोलकर आणि अरविंद गुप्ता सर यांच्यातलं अजून एक सांगावंसं साधर्म्य वाटतं. जे अरविंद गुप्तांच्या शब्दच त्यांनी त्यासाठी वापरलेले मी सांगते. ते म्हणतात की लोकांना जसा लाईफ इन्शुरन्स असतो तसा मला वाईफ इन्शुरन्स होता म्हणून मी हे काम करू शकलो. त्यांच्या पत्नी या प्राध्यापक म्हणून त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आणि त्यामुळे अरविंद गुप्ता सर स्वतःवरचं अर्थार्जनाचं आपल्यावरती असलेली जबाबदारी बाजूला ठेवून कामामध्ये झोकून देऊ शकले. तसंच मला वाटतं डॉक्टर दाभोलकर पण या वाईफ इन्शुरन्समुळेच चळवळीमध्ये सक्रिय होऊ शकले. तर असे अरविंद गुप्ताजी आज आपल्याला उद्घाटक या अंकाचे म्हणून लाभलेले आहेत. आणि डॉक्टर आशिष महाबळ हे तरुण संशोधक अमेरिकेमधल्या कॅलटेक किंवा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठामध्ये ते ॲस्ट्रॉनॉमर आणि डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतात. ते लार्ज ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वेज किंवा लार्ज स्काय सर्वेज या विषयातले तज्ज्ञ आहेत. जेव्हा आधुनिक टेलिस्कोप आकाशाचं निरीक्षण करतात तेव्हा एका निरीक्षणामध्ये काही टेराबाइट्स एवढा डेटा तयार होतो आणि या डेटाचं वर्गीकरण करणं विश्लेषण करणं आणि त्यातून नेमकं ज्ञान मिळवणं ही या गोष्टीसाठी डेटा सायन्सचा कसा वापर करावा याचे ते तज्ज्ञ आहेत. आणि हे आपल्याला आधुनिक काळामध्ये अभ्यास शाखांच्या बाउंड्रीज कशा पुसट झाल्यात हे आपल्याला यातून लक्षात यावं म्हणून मी मुद्दामून सांगते की ते कॅन्सरच्या अर्ली डिटेक्शनसाठी सुद्धा डेटा सायन्स कसं वापरता येईल. म्हणजे त्यांनी मॅथमॅटिक्स आणि फिजिक्समध्ये नागपूर विद्यापीठातनं मास्टर्स केल्यानंतर आयुका या पुण्यातल्या अग्रगण्य संस्थेमधून त्यांनी खगोलशास्त्रात PhD केली आहे आणि आज ते लार्ज स्काय सर्वेस बरोबर कॅन्सर डिटेक्शन अर्ली स्टेजमध्ये कसं करावं यासाठी डेटा सायन्स वापरत आहेत. त्यांच्या या सगळ्या अतिशय क्वालिफाईड ओळखीनंतर जी आपल्यासाठी महत्वाची असलेली त्यांची अजून महत्वाची ओळख म्हणजे त्यांना विवेकवादी विचार या समाजापर्यंत पोहोचवणं महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे ते परदेशात राहत असले तरी भारतातल्या अशा चळवळींशी जोडून घेण्याची त्यांची मानसिकता आहे. आणि आपल्याला असलेले खगोल विषयातले अनेक प्रश्न आपण त्यांना जरूर विचारूया आणि त्याची आपल्याला नक्की उत्तरं ते देतील. मी प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख या दोन्हीसाठी मिळून जरा वेळ घेतला तर सगळ्या आता यानंतर आपण सगळेजण या दोघांचेही विचार ऐकायला आतुर आहात. धन्यवाद मुक्ता, अत्यंत समर्पक प्रास्ताविक आणि खूप सुंदर ओळख दोन्ही पाहुण्यांची आजच्या करून दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.
मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री अरविंद गुप्ता सर यांना विनंती करतो की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचा ऑगस्ट महिन्याचा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक या स्मृती विशेषांकाचं प्रकाशन आपण करावं. आपल्यापर्यंत जो अंक पोहोचला आहे तो अंक आपण कॅमेऱ्यासमोर दाखवावा आणि अंकाचं प्रकाशन झालंय असं तोंडी सांगावं. अरविंद गुप्ता सर, गुप्ता सर हॅलो. गुप्ता सर माइक अनम्यूट कीजिए. नमस्कार जी सभी साथियों, ये है अनीस का वार्ता पत्र अगस्त का और ये समर्पित है डॉक्टर नरेंद्र दाभोलकर के लिए और मुझे बहुत खुशी हो रही है इसका विमोचन करते हुए. गुप्ता सर आपका फेस भी दिखना चाहिए जरा थोड़ा सा. ओके थैंक यू. थैंक यू. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर मी अरविंद गुप्ता सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. गुप्ता सर. सभी साथियों को मेरा बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. और सबसे पहले मैं आज से 2500 वर्ष पहले बुद्ध ने एक विज्ञान की परिभाषा दी थी. उन्होंने कहा था बिलीव नॉट, यकीन मत करो क्योंकि कुछ चीज तुम्हारे धार्मिक ग्रंथों में लिखी है, यकीन मत करो क्योंकि तुम्हारे अध्यापक ने तुम्हें वो बात बताई है, यकीन मत करो क्योंकि तुम्हारे दादाजी उस बात को मानते थे. हर एक बात को वास्तविकता पर, असलियत पर जांचो और परखो और अगर तुम उसको सच पाओ, उसका तुम्हें प्रमाण मिले, उसका एविडेंस मिले, उसका सबूत मिले, तब उस बात को मानो और अगर वो जनहित में हो तो उसका आलिंगन करो, अपने गले लगाओ. मुझे लगता है 2500 साल बाद में भी बुद्ध की विज्ञान की ये परिभाषा अभी भी खरी है. और जहां तक इग्नू के एमए कोर्स एस्ट्रोलॉजी के ऊपर, ज्योतिष शास्त्र के ऊपर शुरू करने की बात है, ये पहला प्रयास नहीं है. आज से 20 वर्ष पहले जब मुरली मनोहर जोशी शिक्षा मंत्री थे तो उन्होंने भी ये प्रयास किया था. उस समय आज से 20 साल पहले उन्होंने कई यूनिवर्सिटीज को 2-2 करोड़ का अनुदान दिया था और कई यूनिवर्सिटीज ने उसको स्वीकार भी किया. और उसके दो कारण थे. एक तो बहुत ऊपर से दबाव आया यूनिवर्सिटीज के ऊपर कि आप इस कोर्स को शुरू करें और दूसरा कि यूनिवर्सिटीज कंगाल थी, उनको पैसे की बहुत जरूरत थी और 2 कोटी 20 वर्ष पहले एक बहुत भारी रकम होती थी, तो इसलिए कुछ यूनिवर्सिटीज ने इनको स्वीकार किया. उस समय मुझे याद है कि प्रोफेसर जयंत नार्लिकर ने, जो पद्म विभूषण है, अपने हमारे देश के सबसे डेकोरेटेड एस्ट्रोफिजिसिस्ट हैं, उन्होंने इसका बहुत पुरजोर विरोध किया. उन्होंने कई लोकप्रिय लेख लिखे ज्योतिष विद्या के खिलाफ. पर कुछ ताकतें थी जिन्होंने इसको, और बाद में वो अपनी ही मौत मर गया. और ये जो इग्नू का भी जो इनिशिएटिव है, एक तरफ तो हम कह रहे हैं कि हमारी जो बड़ी बड़ी हमारी जो शोध संस्थाएं हैं, IITs हैं, ISC है, TIFR है, उनको हम एक वर्ल्ड क्लास बनाएं, उसमें एक उत्कृष्ट कटिंग एज रिसर्च करें, हमारे वैज्ञानिक नोबेल प्राइज पाएं. एक तरफ तो हम इस तरह के प्रयास कर रहे हैं, इस तरह की बात कर रहे हैं, और दूसरी तरफ हम इस तरह के दखियानूसी, एकदम बोगस, अनसाइंटिफिक कोर्सों को इंट्रोड्यूस कर रहे हैं तो दुनिया हम पर हंसेगी. बस वील बिकम अ लाफिंग स्टॉक ऑफ द होल वर्ल्ड. इससे कुछ हासिल नहीं होगा. इग्नू को यह भी कहना है कि हम इसको इसलिए ज्योतिष शास्त्र को इंट्रोड्यूस कर रहे हैं कि उससे लोगों को रोजगार मिलेगा, और शायद इसमें इस बात में कुछ सच्चाई भी है. आज से 20 साल पहले एक आउटलुक करके एक लोकप्रिय पत्रिका है, उसका एक विशेषांक निकला था और उसका शीर्षक ये था, वुड यू लाइक टू बिकम एस्ट्रोनॉमर और एस्ट्रोलॉजर. आप एक खगोल शास्त्री बनना चाहेंगे कि आप एक ज्योतिष शास्त्री बनना चाहेंगे? उसमें जवाब ये था, उस 20 साल पहले जो ज्योतिष शास्त्री का जो पूरा 40,000 करोड़ का टर्नओवर था ज्योतिष शास्त्री के अंदर, तो यह बात बिल्कुल सच है कि बहुत से बोगस गली गली में इस तरह के 2 नंबरी ज्योतिष शास्त्री पैदा होंगे. पर उससे किसी भी स्टेट रन इंस्टीट्यूट को,
जिसका सरकारी पैसा मिलता है उनको वैज्ञानिक भावना को बढ़ावा देना चाहिए, उनको इस तरह के दखलअंदाजी बोगस अनसाइंटिफिक कार्यक्रमों से दूर रहना चाहिए। एक बात और भी है कि साइंस जो है वो हिस्ट्री ऑफ साइंस है। एक पूना के बहुत ही बहुप्रतिमा मुखी दामोदर कुसुम्बी ने कहा था कि साइंस इज द हिस्ट्री ऑफ साइंस। हर पीढ़ी कुछ ना कुछ अपना कुछ जोड़ती है विज्ञान में, उसको और समृद्ध करती है और अगली पीढ़ी के लिए छोड़ जाती है। देखिए सबसे पहला जो वैज्ञानिक था जिसने चांद को बहुत से तारों को ग्रहों को दूरबीन से देखा वो गैलीलियो था 400 बरस पहले, और उसने देखा कि हमने चंद्रमा के बारे में तारों के बारे में क्या क्या लिखा है, और जब उसने दूरबीन से उनको देखा तो वो चौंक गया। उसने कहा ये तो सब मिथक है, ये तो सब तरह तरह के लोगों ने कविताएं लिखी हैं, ये असलियत से बहुत परे है। और जब उसने कहा कि देखिए हमारी पृथ्वी के चारों ओर सूर्य नहीं घूमता, ये गलत है, तो उसको क्योंकि वो चर्च की मान्यताओं के खिलाफ था तो उसको आजीवन एक घर में कारावास दिया गया और उसकी मृत्यु कारावास के अंदर हो। तो बुद्ध ने यह भी कहा था कि देयर आर फोर्सेस ऑफ लाइफ एंड फोर्सेस ऑफ डेथ, हर काल के अंदर इस तरह की फोर्सेस है। तो पहले यह निर्णय करो कि तुम जिंदगी को बढ़ावा देना चाहते हो कि मौत की फोर्सेस को बढ़ावा देना चाहते हो। इस तरह की जो दखलअंदाजी फोर्सेस है ये हमेशा उभरेंगी और इनके बीच में संघर्ष चलता रहेगा। एक और भी बात है कि हमको एविडेंस चाहिए, हमें उस चीज का प्रमाण चाहिए, उसका प्रूफ चाहिए। एक और बहुत महान दार्शनिक थे अरिस्टोटल, जिनके 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 विचारों 2000 बरस तक दुनिया पे छाए रहे। अरिस्टोटल के बारे में किसी ने कहा है कि ही वाज अ गुड ऑब्जर्वर बट अ वेरी बैड साइंटिस्ट, वेरी बैड एक्सपेरिमेंटर। उन्होंने कहीं इस पर क्लेम करा था अरिस्टोटल ने कि महिलाओं के जो जबड़ों के अंदर मुंह के अंदर दांत कम होते हैं पुरुषों की अपेक्षा, और ये बात को लोग 2000 बरस तक मानते रहे। अगर अरिस्टोटल में थोड़ी सी भी हिम्मत होती तो श्रीमती अरिस्टोटल के दांतों को गिन लेता और वहीं पर उसका पर्दा खुलासा हो जाता कि हाँ चाहे मिस्टर अरिस्टोटल हो या श्रीमती अरिस्टोटल हो दोनों के मुंह में उतने ही दांत की संख्या है, पर लोग 2000 बरस तक इस बात को स्वीकार करते रहे। तो हमें हर चीज का प्रमाण चाहिए, हर चीज का सबूत चाहिए, ये बहुत ही जरूरी है। और एक बात और कही थी कुसुम्बी ने कि जैसे कला में है, अभी हम देखते हैं कि कालिदास ने 4वीं शताब्दी में अभिज्ञान शकुंतलम लिखी थी और वो कृति अपनी जैसी अनूठी कृति है दुनिया के अंदर, आज भी इतने हजारों साल बाद में भी वो एक अनूठी कृति है। जैसे लियोनार्डो दा विंची ने मोनालिसा बनाई 400 साल में, वो अपने तरह एक कृति है। वो विज्ञान में ऐसा नहीं होता, हर पीढ़ी में विज्ञान बढ़ता रहता है। जो न्यूटन जानते थे, न्यूटन ने डिफरेंशियल कैलकुलस का इजाद किया, पर आज एक हाई स्कूल का बच्चा न्यूटन से ज्यादा गणित जानता है। विज्ञान की ये बड़ी खूबसूरत बात है कि हर पीढ़ी अपने द्वारा किए हुए इजाद को दूसरी पीढ़ी के ज्ञान में जोड़ती जाती है। मुझे बहुत खुशी है कि मेरे मित्र आशीष महाबल जी इसके बाद लेक्चर देंगे, उनको बहुत साल बाद मिल रहा हूँ, बड़ी खुशी है मुझे। और मैं इसके साथ ही अंधश्रद्धा निर्मूलन जो बहुत ही एक क्रांतिकारी काम है, समाज में एक प्रश्न पूछने का, लोगों के बीच में एक जागरूकता का काम वो पुरजोर कर रहा है, अब बहुत शुभकामनाओं के साथ में मैं अपनी बात बंद करता हूँ। बहुत धन्यवाद। धन्यवाद गुप्ता सर, अत्यंत सुंदर पद्धति अपन या विषयाला स्पर्श केला, बुद्ध ते जैन नागरिकांच्या पर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी परंपरा आहे ती आपण या ठिकाणी आज उद्बोधित केली। अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती अंकाचं प्रकाशन केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। या मासिकाचं ज्यांना वर्गणदार व्हायचं असेल त्यांनी कृपया आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर आजच्या या कार्यक्रमामध्ये चॅट बॉक्समध्ये द्यावा। तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी ज्यांना जोडून घ्यायचं आहे
कार्य करायचं आहे त्यांनीही आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर आजच्या या कार्यक्रमातल्या चॅट बॉक्स मध्ये द्यावा. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य विषयाला सुरुवात करतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं फलज्योतिष विरोधी प्रबोधन अभियान सुरू आहे. या अभियानाचा समारोप आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती विशेषांकाचं प्रकाशन असा हा आज संयुक्त कार्यक्रम होतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याशी कॅलिफोर्नियाहून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर आशिष महाबळ सर जोडले गेलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि आज आपण त्यांना व्याख्यानासाठी विषय दिलेला आहे, खगोलशास्त्राच्या प्रगतीसमोर फलज्योतिष कोठे आहे. खगोलशास्त्राच्या प्रगतीसमोर फलज्योतिष कोठे आहे या विषयाची मांडणी करण्याची विनंती मी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर आशिष महाबळ सर यांना करतो. महाबळ सर. धन्यवाद. धन्यवाद गुप्ताजी. मी माझं स्क्रीन शेअरिंग सुरू करतो आता आणि त्यानंतर आपण त्या स्लाइड्सच्या सहारे या विषयाला हात घालूया. फुल स्क्रीन दिसली की कृपया मला सांगा तुम्ही. हो दिसली सर. ओके, आता पूर्ण दिसत असेल ना? की नाही अजून? नाही अजून, थोडीशी जरा मोठी करा. आता दिसते? हो सर, आता छान दिसते. यस, वंडरफुल. ओके, धन्यवाद गुप्ताजी आणि इतरांनाही धन्यवाद. आज आपण बोलूया खगोलशास्त्राच्या प्रगतीसमोर फलज्योतिष कुठे आहे. आधी एक दोनदा सांगितल्याप्रमाणे हे तिसरं पुष्प आहे या मालिकेतलं आणि पहिल्या दोन पुष्पांमध्ये डॉक्टर सोमणांनी, पारखेसरांनी आणि सहस्रबुद्ध्यांनी बरंच काही फलज्योतिषाबद्दल सांगितलं की ते कसं खरं नाही वगैरे. तर मी थोडक्यात पुन्हा ते सांगणार आहे, पण आजचा मुख्य विषय माझा असा असणार आहे की खगोलशास्त्राची प्रगती कशी झाली आहे, किती झाली आहे, आणि ते जर आपण पाहू शकलो तर त्यावरूनच आपल्याला कळायला पाहिजे की किती जास्त झालेलं आहे. म्हणून मला स्क्रीनमध्ये आता वेगळं काहीतरी दिसतंय. तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसतंय का अजूनही? हॅलो, परत स्क्रीन शेअर करा सर, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. परत एकदा स्क्रीन शेअर. दुसऱ्या कोणीतरी शेअर करायचा प्रयत्न केला मध्येच. मी, तुम्ही शेअर करा सर. मी. ओके, दिसतंय पुन्हा आता? हो सर, दिसतंय. गुड. तर आधी जे सांगितलं गेलं आहे ते आहेच. आज आपण पाहूया की खगोलशास्त्राची प्रगती किती झालेली आहे आणि त्यानुसार आपण स्वतःच ठरवू शकू की आता त्याचं जर फलज्योतिषाशी कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसतं. त्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती, समाजाने आणि भारताने कुठे जायला हवं. तर थोडक्यात आपण बरेचदा असं म्हटलं जातं की फलज्योतिष जे आहे ते खगोलीय आहे की सांकेतिक आहे. म्हणजे खगोलशास्त्राचं थोडंसं ज्ञान वापरलं जातं, पण नंतर जे त्याला कन्क्लुजन्स लावले जातात ते भलतेच कोणते तरी लावले जातात. तर ते आपण पाहूया थोडंसं. मग खगोलशास्त्राची कशी घोडदौड होते ते पाहूया. आणि त्यात खगोलशास्त्रात अनेक शाखा आहेत. आपण सौरमालेबद्दल थोडं पाहूया, कारण ज्योतिष, फलज्योतिष जे असतं ते सगळं ग्रहांबद्दलचं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे ते सौर सर्व सौरमालेतलं, पण त्या पल्ल्याडही बरंच काही खगोलशास्त्रात होत आहे. त्यात तारे आले, नंतर दुसऱ्या सूर्यांभोवती, दुसऱ्या ताऱ्यांभोवती सापडलेले ग्रह आले, दुसऱ्या दीर्घिका आल्या, ब्लॅक होल्स आले. तर त्या ब्लॅक होल्स दीर्घिकांबद्दल वगैरे आपण बोलू नये, ते इतर खगोलशास्त्रीय टॉक्समध्ये कळतंच आपल्याला. पण मेनली आपण दोन गोष्टींबद्दल पाहूया की सौरमालेतील ग्रह आणि इतर ताऱ्यांभोवती सापडलेले ग्रह. आणि त्या नॉलेज बरोबरच आपण बरेचसे जे लॉन्चेस वगैरे करू शकतोय भारत आणि इतर देश पण, तर त्या अनुषंगाने खगोलशास्त्राची किती प्रगती झाली आहे, काय काय झालेलं आहे आणि त्या कंपॅरिझनमध्ये त्या मानाने फलज्योतिष कुठे आहे, त्यात कसा काहीही बदल झालेला नाही आहे. आणि त्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण पाहूया की खगोलीय आहे की सांकेतिक. आणि त्यानंतर आपण ठरवू शकू की या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जास्त पुढे जायला हवं ते. तर काही हजार वर्षांपूर्वीचं आपण जर पाहिलं तर तेव्हा विजा वादळ खूप असायची, अजूनही असतात. पूर असायचे, भूकंप म्हणजे दैवी प्रकोप समजले जायचे, कारण तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती की नेमक्या कशा होतात या गोष्टी. आता आपल्याला त्याबद्दलचं बऱ्यापैकी कळलेलं आहे. आपण थोडंफार कंट्रोल करायचा पण प्रयत्न करू शकतो. कंट्रोल करता जरी नाही आले तरी केव्हा होणार आहे त्याचं थोडंफार आपण आधी सांगू शकतो. निदान अॅन्युअल सायकल्स कशा आहेत ते आपल्याला कळतं. तेव्हा काय व्हायचं की
अंधाऱ्या रात्री असायच्या, लोक नक्षत्र पाहू शकायचे आणि त्या नक्षत्रांचा आणि ऋतूंचा संबंध ते जोडू शकले. तो तसा अजूनही आहे. आणि तो जो परस्पर संबंध होता त्या संबंधाच्या सुतावरून कार्यकारण भावाचा स्वर्ग त्यांनी गाठला. म्हणजे त्यांनी असं म्हणून टाकलं की हे नक्षत्र दिसले की पाऊस पडतो असं नाही, तर हे नक्षत्र दिसल्यामुळेच पाऊस पडतो. आणि तसे काही जे ठोकताळे बनवले गेले ते आस्थगायत कायम राहिल्या ज्योतिषाच्यात. आणि म्हणूनच गुप्ताजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की 2000 वर्षापूर्वी कोणी काही सांगितलं असेल, अरिस्टॉटलचं उदाहरण दिलं त्यांनी की कोणी काही सांगितलंय म्हणून ते आपण मानायला नको. आपल्याला जर त्याबद्दल शोधता आलं काही, स्वतः शोध घेता आला, तर ते सुद्धा आपल्याला सांगता यायला पाहिजे. आता धूमकेतू अनियमित असतात किंवा उल्का दिसतात आणि ग्रह नियमित असतात. बाकीचे तारे जे असतात ते कॉन्स्टंटली फिरत असतात, पण त्याच्यासमोर ग्रह त्यांची जी मोशन असते ती थोडी वेगळी असते. तर ती तेव्हा पण आपले ऑब्झर्वर्स शास्त्रज्ञ म्हणूया त्यांना पाहू शकले. आणि मग त्या अनुषंगाने गणितं मांडली गेली आणि मग ती गणितं वापरून मग त्याच्यावरची उडी मारली गेली की हे ग्रह इथे असल्यामुळे काहीतरी होतं. खरं तर ते ग्रह जे आहेत ते इतके दूर आहेत की त्यामुळे तसं काही होत नाही. तर त्यासंबंधी आपण थोडं पाहूया. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे साधारण 15व्या शतकापर्यंत खगोलशास्त्र आणि ज्योतिष हे समांतर होते. ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं होतं आणि तेव्हा मात्र दोनमध्ये नेहमीसाठी फारकत झाली. कारण वैज्ञानिक पद्धतीत न्यूटनने जे शोधून काढलं ते बऱ्यापैकी आइन्स्टाईननी ओव्हरटेक केलं, पण त्याचा अर्थ असं नाही की न्यूटन चुकीचा होता. कारण अनेक ठिकाणी न्यूटननी जे शोधलं त्या अनुषंगानेच आपण जाऊ शकतो. फक्त जेव्हा स्पीड जास्त असतात तेव्हा मग आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटीची थेअरी वापरावी लागते. पण असे जे बदल विज्ञानात होऊ शकतात ते तसे ज्योतिषात झालेले कुठेही काही दिसत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. आपल्याकडे सौर पद्धत अधिक चांद्र पद्धत अशा दोन्ही वापरल्या जातात. इतर काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी सौर पद्धतच असते. पण ज्याप्रमाणे एका धर्माचे लोक इतर धर्माच्या लोकांचं ज्ञान मिळवत नाहीत, ते मानत नाहीत, त्याप्रमाणे ज्योतिषामध्ये सुद्धा तसंच होतं. आम्ही आमच्या पद्धतीने करत राहणार, आमचंच ते खरं. आता खरं त्यांचंही नसतं इथे आणि इतरांचंही नसतं. उजवीकडे जे वाक्य आहे ते आपण पाहूया. फाइनमननी म्हटलेलं आहे ते की फिजिसिस्ट हॅव लर्न टू रिअलाइज दॅट वेदर दे लाईक अ थेअरी ऑर नॉट इज नॉट एसेन्शियल क्वेश्चन, रादर इट इज वेदर ऑर नॉट द थेअरी गिव्ह प्रेडिक्शन्स दॅट ऍग्री विथ एक्सपेरिमेंट. आणि सायन्समध्ये नेमकं तेच होतं की सायन्सचे जे शोध असतात त्याच्या अनुषंगाने आपण जे सांगू शकतो ते खरं ठरतं, त्याप्रमाणे आपण प्रेडिक्ट करू शकतो काय होऊ शकतं ते. आणि ग्रहांबद्दल बोलायचं झालं तर आपण ग्रहांवर स्वारी केलेली, आपण मंगळावर पोचलेलो आहोत, चंद्रावर पोचलेलो आहोत, इतर अनेक ठिकाणी जातो आहोत. गुरु आणि शनीच्या चंद्रांभोवती जे बर्फाचे सर्फेसेस आहेत तिथपर्यंत आपली यानं जात आहेत. आणि अनेक एक दोन यानं व्हॉएजर्स वगैरे तर आपल्या सूर्यमालेच्या टोकापर्यंत पोहोचलेली आहेत. असं आपण अतिशय अक्युरेटली करू शकतो कारण त्या बरोबर जे प्रेडिक्शन्स लागतात ते विज्ञानाच्या सहाय्याने करू शकतो. आणि तसं मात्र ज्योतिषाच्या बाबतीत काहीही होताना दिसत नाही. तर हे ज्योतिष जे आहे मग ते खगोलीय आहे की सांकेतिक आहे? कारण जेव्हा पत्रिका मांडली जाते तेव्हा खगोलीय ग्रहांचा वापर केला जातो. गुरु इथे होता, शनी तिथे होता, मंगळ तिथे होता, त्यानुसार पत्रिकेत तो इथे आला. आता पत्रिका मांडणं हे एका खगोलशास्त्रज्ञाला अतिशय सोपं आहे. आम्ही आमचे फाइंडिंग चार्ट्स असतात नेहमी तसंच करत असतो की कोणते ग्रह ग्रहांपेक्षा इतर तारे वगैरे कुठे आहेत आम्ही सतत पाहत असतो, त्यामुळे ते साधं गणित आहे. तो भाग अगदी बरोबर आहे, म्हणजे पत्रिका जी मांडली जाते त्यात काही चूक नसतं. कारण ते ग्रह कुठे आहेत हे फक्त पाहत असतात, पंचांगात पाहतात. आम्ही त्याला अल्मनाक्स म्हणतो, ॲस्ट्रॉनॉमीचे पण अल्मनाक्स असतात. तुम्ही फक्त ते पाहता की कुठे काय आहे आणि त्याचं गणित मांडता, त्या पलीकडे पत्रिका मांडण्यात काहीही नाही आहे. पण त्यानंतर ती पत्रिका वापरून ज्योतिषी काय करतात तर त्या ग्रहांच्या वस्तुमानाचा त्यांना थांगपत्ता नसतो, त्या ग्रहांचे अंतर किती आहेत त्याबद्दल काही माहित नसतं, ते वापरत नाहीत. खगोलशास्त्राला इतर अनेक गुणधर्म ज्ञात आहेत या ग्रहांबद्दलचे, म्हणजे आता मंगळावरचा सरफेस कसा आहे किंवा गुरु कसा वायूचा बनलेला आहे, त्या पलीकडे शनीला कडी आहेत म्हणजे काय, तर त्याचे काही चंद्र होते त्याचे तुकडे झाले ते त्याभोवती फिरतात, किंवा त्याही पलीकडे गेलं तर युरेनस आणि नेपच्यून कसे वेगळ्या प्रकारे फिरतात हे सर्व माहिती असतं. पण तेही काही वापरलं जात नाही, फक्त ती स्थानं वापरली जातात. मग एक प्रकारे ते सांकेतिक आहे, म्हणजे आम्ही फक्त स्थानांचा वापर करतो, आणि दुसऱ्या प्रमाणे खगोलीय पण आहे कारण वापरतो तर तेच ग्रह आम्ही. आणि तेच ग्रह जर वापरत असलो तर मग ते सांकेतिक कसं? कारण ते जर ग्रह खरे ग्रह तुम्ही वापरत असला तर मग त्याचा इतरही काही जो काही संबंध असेल त्यांचे जे गुणधर्म असेल ते पण तर वापरले पाहिजे. तर अशा दोहोमध्ये ते पडलं असतं आणि कोणताही प्रकार घेतला त्यातला तरी त्यात काही अर्थ राहत नाही. तर आधी आपण खगोलीय अर्थ त्या प्रकारे घेतला जात असेल तर काय पाहूया.
तर आपल्याला फिजिक्स प्रमाणे चारच बल माहिती आहेत, फोर्सेस, आणि त्यातलं फक्त गुरुत्वीय बल असं असतं की जे लांब पल्ल्यावर काम करतं. आणि हा एक साधा फॉर्म्युला, हा एकच फॉर्म्युला मी वापरणार आहे, जी इक्वल टू जी एम एम बाय आर स्क्वेअर. तर एम आणि एम जे आहेत ते दोन वस्तुमान आहेत, म्हणजे एक दूरची बॉडी ज्याच्यावरनं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण होतोय ज्या दोन बॉडीजमध्ये असं म्हणूया, आणि दुसरी बॉडी म्हणजे ज्या पहिल्या दोन बॉडी ज्याच्यावर ते कार्यरत होत आहे, आणि आर म्हणजे दोन मधलं डिस्टन्स. तर आता आर स्क्वेअर आहे तिथे, म्हणजे जर अंतर दुप्पट झालं तर फोर्स चौपटीने कमी होतो. म्हणजे आता शनी जर पहा, जर गुरुच्या दुप्पट अंतरावर असेल तर त्याचं गुरुत्वीय बल हे गुरुच्या एक चतुर्थांश होतं. त्याचप्रमाणे शनीचं वस्तुमान गुरुपेक्षा तीन पटीने कमी असलं तर गुरुत्वीय बल एक तृतीयांश होतं, कारण तो एम जो आहे त्याचा वर्ग नाही आहे. पण असं दोन्ही मिळून जर पाहिलं तर अंतर जास्त आणि वस्तुमान कमी, त्याच्यामुळे शनीचा जो फोर्स निर्माण होईल तो गुरुपेक्षा 12 पटीने कमी असणार. आणि आपण जर दुसरं हे जे झालंय की खगोलशास्त्रामुळे आपण ऍक्च्युअल वस्तुमान मोजू शकतो या ग्रहांचं, तर मंगळाचं वस्तुमान आहे जवळजवळ 10^24 किलोग्राम, म्हणजे 1/24 इतके किलोग्राम, आणि मंगळाचं अंतर आहे साधारण 10^11 मीटर्स, म्हणजे 1/11 इतके मीटर्स. आणि हे जर आपण दुसऱ्या फॉर्म्युलात टाकलं तर गणित करू शकतो की त्याचा फोर्स किती आहे. पण मंगळाच्या अनुषंगानेच आपण दुसरं एक करून पाहू, एक पहलवान घेऊया ज्याचं वजन 100 किलोग्राम आहे, आणि तो पहलवान जर आपल्यापासून 1 मीटर अंतरावर असेल तर त्याचं आपल्यावरचं गुरुत्वीय आकर्षण किती आणि मंगळाचं किती ते पाहूया. तर वजनामुळे मंगळाचं तुलनात्मक बल हे 10^24/100 म्हणजे 10^22 असतं, कारण 2 कमी झाले ते 100 किलोमुळे, आणि तुलनात्मक बल हे 10^22 पटीने त्यामुळे कमी होतं. आणि तुम्ही तो जर, कारण 10^11 जो आहे ते दुप्पट झालं अंतरचा स्क्वेअर होत असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्या दोन्हीचं बल हे सारखं होऊन जाणार. म्हणजे 1 मीटर अंतरावर असलेला 100 किलोचा पहलवान आणि आपल्या अंतरावर असलेला मंगळ यांचं गुरुत्वीय आकर्षण. तेच जर तुम्ही जर एखादा डॉक्टर घेतला जो 50 किलोग्राम वजनाचा आहे, पण त्या डॉक्टरचा अंतर समजा 1/2 मीटर असेल, तर 50 किलोग्राममुळे अर्धा झाला फोर्स, पण अंतर अजून जवळ आलं 2 पटीने, त्याच्यामुळे फोर्स 4 पटीने वाढला. त्याच्यामुळे 50 किलोचा डॉक्टर जो तुमच्यापासनं 1/2 मीटरवर आहे, त्या डॉक्टरचं गुरुत्वीय बल हे मंगळापेक्षा जास्त असणार, दुप्पट असणार. आणि त्याच्यामुळे एखाद्या बालकाचा जन्म होतो तेव्हा सुईण किंवा डॉक्टर जे असतात ते अजूनच जवळ असतात, त्यामुळे त्यांचं बल हे मंगळापेक्षा जास्त असतं. गुरु तर अजून दूर आहे, शनी पण दूर आहे, त्यांची बलं तर अजून कमी असणार त्या अनुषंगाने. तर हे जर तुम्ही पाहिलं तर जर खगोलीय ग्रह आहेत असं म्हटलं तर त्यांचं आपल्यावर काहीही बल पडू शकत नाही. आणि यातनं अर्थातच मग अनेक पळवाटा निघतात. असं म्हटलं जातं की नाही, हा गुरुत्वीय बल नाही, हा गुरुत्वीय फोर्स नाही, हा वेगळाच फोर्स आहे. पण वेगळाच फोर्स म्हणजे काय? तर हे मग थोडंफार रसेलच्या टीपॉट सारखं होतं. रसेल नावाचा जो फिलॉसॉफर होता, शास्त्रज्ञ होता, त्यांनी एक मांडलं होतं की अशी तुम्ही कल्पना करा की मंगळ आणि मंगळाच्या आसपास कुठेतरी एक टीपॉट आहे, आणि तो टीपॉट असा फिरतोय सूर्याभोवती, पण तो इतका छोटा आहे की तुमच्या दुर्बिणींना दिसू शकणार नाही. आता हे जेव्हा म्हटलं जातं की तुमच्या दुर्बिणींना दिसू शकणार नाही, मग तो दिसायचा प्रश्नच निर्माण नाही होत, कारण डेफिनेशननी सांगितलेलं आहे की तो दिसणार नाही. मग त्यानंतर असा हा विचार होऊ शकतो की हा जर वेगळाच फोर्स आहे असं म्हटलं तर मग तो कोणता फोर्स आहे, मग त्याचे डिटेल्स काय, ते तर कोणी काही देत नाही. आणि जेव्हा असं म्हटलं जातं की हा विज्ञानाच्या पलीकडचा आहे, त्याचा अर्थ काय राहतो? तर महत्वाचं असं असतं की जी भाकितं केल्या जातात ती स्टॅटिस्टिक्स सहित खरी आहेत का ही पाहतायला पाहिजे. आणि तसं करायचं जर असेल तर मग हे ज्योतिषी जे आहेत ते डेटा सायंटिस्ट सारखे आहेत का? तर डेटा सायंटिस्ट सारखे जर ते असतील तर मग डेटा सायंटिस्ट करता अनेक कॉम्पिटिशन्स असतात. कॅगल नावाची वेबसाईट आहे, तिथे अनेक कॉम्पिटिशन्स असतात, आणि तिथे असे काही लोक आहेत जे फक्त अशा कॉम्पिटिशन्स जिंकूनच त्यांचा उदरनिर्वाह चालवतात, कारण ते जे सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे ऍक्च्युअल कंपन्यांना फायदा होतो. जसं नेटफ्लिक्सनी एक तिथे चॅलेंज टाकली होती, मग कोणते सिनेमे पाहावे, तर त्याबद्दल काही लोकांनी त्यांना सोल्युशन्स दिले आणि ते सोल्युशन्स नेटफ्लिक्सनी घेतले कारण ते योग्य होते आणि नेटफ्लिक्सना भरपूर फायदा झाला. त्यांनी जे सोल्युशन्स त्यांना मिळाले होते त्यांना पण भरपूर पैसा दिला. तर असं सर्व होत असतं, तर तसं पण काही करताना ज्योतिष दिसत नाहीत. म्हणजे ते जर असं म्हणत असतील की हा भलताच फोर्स आहे,
हा खगोलशास्त्री या बॉडीज नाहीत आम्ही नुसते त्यांचे कोण घेतो नुसती त्यांची नावं घेतो तर त्यांना सांगता यायला पाहिजे की आलं कुठून. कारण जर तुम्ही म्हणता की आम्ही मंगळाचं वस्तुमान नाही घेत अंतर नाही घेत तर मंगळ किंवा शनी हे जास्त कोपिष्ट आहेत म्हणजे काय कुठून आलं तर ते कनेक्शन्स जे आहेत ते सांगता यायला पाहिजे. ते सांगत नाहीत त्याच्यामुळे ते खगोलशास्त्रीय नाहीत आणि नॉन खगोलशास्त्रीय पण नाहीत म्हणजे दोन्ही प्रकारे त्यात काही अर्थ राहत नाही. तर हे सर्व एका बाजूला आहे पण आपण दुसरीकडे पाहूया की खगोलशास्त्राची कशी प्रगती झाली आहे. म्हणजे फलज्योतिष जे आहे ते जैसे ते आहे त्यात काहीही फरक पडलेला नाही आहे कुठे. मग खगोलशास्त्र कुठे जात आहे तर ही आपली सूर्यमाला जी आहे ती दिसते. आता वरचं डावीकडचं चित्र जे आहे तर त्यात तुम्हाला दिसेल की बाहेरचा जो सर्कल आहे ते ज्युपिटरचं ऑर्बिट आहे. त्यानंतर बरेचसे टिंबटिंब दिसत आहेत ते सर्व लघुग्रह आहेत आणि त्याच्या आतमध्ये मग पृथ्वीचं ऑर्बिट आहे शुक्राचं आहे आणि बुधाचं आहे. तर अनेक लघुग्रह आहेत तिथे तिथेही कदाचित आधी एखादा ग्रह असावा आणि त्याचे तुकडे झाले असत. आणि तो इन्सेट जो आहे तो उजवीकडच्या चित्रात दाखवलेला आहे की तो जो आहे हा जो चौकोन इथे दिसतो आहे तर तो चौकोन म्हणजे हा बाहेरचा मोठा चौकोन. तर हे नंतर तुम्हाला इथे मग शनीचं ऑर्बिट दिसत आहे युरेनसचं दिसत आहे मग कॉयपर बेल्ट दिसतो आहे जिथे पण अनेक वेगळ्या प्रकारचे लघुग्रह असतात आणि प्लूटो जो की आता ग्रह नाही आहे. आणि हे हा जो मोठा चौकोन आहे तो त्याच्या खालच्या चित्रात छोटासा भाग आहे आणि हे मोठं ऑर्बिट जे आहे ते सेडनाचं आहे नंतर सापडलेला एक उपग्रह. आणि मग हा पूर्ण चौकोन जो आहे हा डावीकडच्या खालच्या चित्रात हा छोटासा चौकोन आहे. म्हणजे आपली सौरमाला ही एवढी मोठी आहे आणि हा जो ऊर्ट क्लाउड दाखवला आहे एक निळं वलय तर इथनं धूमकेतू येत असतात. आपल्याला इतकं काही कळलेलं आहे सौरमालेबद्दल की नुसतेच हे 5-6 ग्रह नाहीत तर त्याशिवाय लघुग्रह आहेत नंतर दूरवर असलेले कॉयपर बेल्ट मधले लघुग्रह आहेत धूमकेतू कुठनं येतात ते कळतात तर त्यांच्या ऑर्बिट्स कशा असतात हे सर्व कळतं. तर इतकी सगळी प्रगती झालेली आहे कारण त्यात गुप्तांनी सांगितलं त्याप्रमाणे आधीचं जे नॉलेज होतं आधीच्या जनरेशनचं जे नॉलेज होतं त्यात वाढ होत होत पुढे हे झालेलं आहे. तर आता कॅसिनी जे होतं तर त्याचा जो लॉन्च झाला साधारण 1997 सुमारास तर तेव्हा आपण त्याचा लॉन्च असा अरेंज केला की वेगवेगळ्या ग्रहांचं गुरुत्वीय बल वापरून त्याला आपण अजून दूरवर प्रोपेल करू शकलो. कारण त्याला लागणारं इंधन पूर्ण आपण पृथ्वीवर नाही देऊ शकत ते खूप जास्त लागेल. म्हणून आपण काय करतो की अशा एखाद्या ऑब्जेक्टला अशा एखाद्या यानाला आपण एखाद्या ग्रहाच्या बाजूला भिरकावतो. याप्रमाणे भिरकावतो की त्या ग्रहावर आदळणार नाही पण ग्रहाच्या बरंच जवळ जाईल त्यामुळे त्या ग्रहाचा गुरुत्वीय पूल त्याला ओढेल आणि मग त्याला भिरकावेल दूर. आणि भिरकावेल अशा दिशेने की ते आधीच गणित केलेलं असतं त्याप्रमाणे मग दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडे भिरकावेल आणि मग त्या ग्रहाचा गुरुत्वीय आकर्षण वापरून आपण अजून पलीकडे जाऊ शकू. असं करत करत जर तुम्ही इथे पाहिलं तर मग तुम्हाला इथनं दिसतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून असे ऑर्बिट्स होत होत मग पुन्हा तो पृथ्वीजवळ आला होता कॅसिनी यान आणि मग पृथ्वीचं पण गुरुत्वीय बल वापरून पुढे गेलं आणि मग ज्युपिटरच्या बाजूनी जाऊन मग सॅटर्नकडे गेलं. तिथे त्याला जायला भरपूर वर्ष लागले 1997 पासून 2004 पण हे सर्व आधीपासून आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतात कारण आपल्याला नेमकं समजलेलं आहे की त्यांचं गुरुत्वीय बल कसं आहे केव्हा ते कुठे असणार आहेत कसे जाणार आहेत. आणि हे एक्झॅक्ट नॉलेज असल्यामुळे आपण ती गणितं करून अजून बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्याचमुळे आपण मंगळावर पोहोचू शकलो आहोत इतर अनेक ठिकाणी पोहोचू शकलो आहोत. तर ते मंगळावर जे पोहोचू शकलो आहोत त्याचं आता थोडक्यात पाहूया की परसेवरन्स लँडिंग इतक्यातच झालं. ही मंगळावरची अजून एक स्वारीच एक प्रकारे तर तिथे काय झालं की मंगळावर जिथे हे यान उतरणार होतं तर तिथे बऱ्यापैकी खडबडीत भाग होता. उजवीकडे हा जो सरफेस दिसतो आहे तो तसा आहे आणि तिथे मग काही व्हॅलीज होत्या आणि काही डोंगर होते. तर यान अशा ठिकाणी उतरवायचं होतं की जिथनं त्याला इकडे तिकडे फिरता येईल नंतर. पण असंही नको की एखाद्या व्हॅलीमध्ये भरपूर एरिया आहे जिथे फिरता येईल पण व्हॅलीतनं बाहेर नाही निघता येणार म्हणजे खडक अवॉइड करायचे. आणि आपल्याजवळ जे इमेजिंग होतं ते इमेजिंग आधीच्या यानांनी मिळवलेलं असं थोडंफार होतं. त्यामुळे या यानाला काय करावं लागलं तर ते जवळ जेव्हा गेलं ते जवळ जात असताना लाईव्ह फोटोग्राफी घेत होतं. आधीची जी फोटोग्राफी होती त्याच्याशी कम्पेअर करून त्यानुसार ते ठरवत होतं की आता थोडं इकडे जायचं थोडं तिकडे जायचं. आणि ते इतकं दूर होतं की तिथे आपण ऍक्टिव्हली पृथ्वीवरनं कमांड्स पाठवू नाही शकत कारण अनेक मिनिट लागतात मंगळावर पण प्रकाशाला जायला आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्सना जायला. त्यामुळे तिथे त्याला ते ऑटोनॉमस असणं आवश्यक होतं. तिथे तो जो निर्णय घेणार ते स्वतःच्या बळावर घेणार आणि त्याप्रमाणे घेणार आणि हे आपण आधीपासून प्री प्रोग्रामिंग करू शकतो त्यात. तर ते आता थोडक्यात पाहूया. परसेवरन्स जे उतरलं होतं त्याचा व्हिडिओ पाहूया आपण.
We are starting the straighten up and fly right maneuver, where the spacecraft will jettison the entry balance masses in preparation for parachute deploy and to roll over to give the radar a better look at the ground. आधी त्यांनी पाहायला सुरू करणार मग ग्राउंड कडे. The navigation has confirmed that the parachute has deployed and we are seeing significant deceleration in the velocity. Our current velocity is 480 meters per second. Parachute मुळे मग त्याची स्पीड कमी झाली आणि ते आता मंगळाकडे जाऊ लागलं. Perseverance has now slowed to subsonic speeds and the heat shield has been separated. This allows both the radar and the cameras to get their first look at the surface. दूरवरून दिसायला लागला मंगळ कसा दिसतो आणि तिथे तुम्हाला दिसेल की बरेचसे गड्डे आहेत आणि जवळ जेव्हा जाल तेव्हा अजून जास्त खडकाळ दिसणार आहे. तिथे त्याला योग्य ते शोधून काढायचं होतं कुठे जाणार ते. छोटस असं पॅराशूट दिसत आहे. आणि आता जसजसं जवळ जातो तसे जास्त सर्फेसेस दिसायला लागतात. Lastly, solution 3.3 meters per second, altitude 7.4 kilometers. Now has radar lock on the ground. Current velocity is about 100 meters per second, 6.6 kilometers per second. आणि ते J0 J0 नावाच्या ठिकाणी त्याला उतरलं. The initialization of terrain relative navigation and subsequently the priming of the landing engines. Our current velocity is about 90 meters per second at an altitude of 4.2 kilometers. आणि हे सर्व त्याला रिअल टाइम मध्ये पृथ्वीवरून काही संदेश न मिळता करावं लागलं. The system has produced a valid solution and part of terrain relative navigation. Priming. TVA is nominal. We have priming of the landing engines. Backshell set. Current velocity is 83 meters per second at about 2.6 kilometers from the surface of Mars. We have confirmation that the backshell has separated. We are currently performing the divert maneuver. Current velocity is about 75 meters per second at an altitude of about a kilometer off the surface of Mars. TRN 50 Bravo. We have completed our terrain relative navigation. आणि ज्या प्रकारे ते बदलते त्यावरून लक्षात येईल की तो ऍक्टिव्हली चेंज करत एका डायरेक्शनला जाऊ लागला आहे. ज्या प्रकारे इमेजिंग मिळेल त्याप्रमाणे ते चेंजेस होत आहेत आणि ते चेंजेस आपण हे डिटेल्स आपल्याला आधी काहीही दिसत नव्हते. आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे नेमकं कुठे उतरायचं ते. स्काय क्रेन जाते आता. We're getting signals from MRO. Tango Delta. Touchdown confirmed. Perseverance safely on the surface of Mars, ready to begin seeking the sands of past life. या प्रकारे त्याचप्रमाणे अनेक इतर ठिकाणी पण सौरमालेत आपण पोहोचलेलो आहोत. जसे 2014 मध्ये एका धूमकेतूवर फिलीचं आगमन झालं होतं आणि त्यावरनं त्यांनी तुकडे मिळवले त्या धूमकेतूचे आणि परत आणले. हे अतिशय सिरीन प्रिस्टीन असे तुकडे मिळवता आले. त्यावरनं आपल्या सौरमालेची हिस्ट्री कशी होती तेव्हा आधी काय होतं वगैरे हे सर्व धूमकेतूंवरनं आपल्याला कळू शकतं. किंवा ओसायरिस रेक्स आहे बेन्नू लघुग्रहापाशी मागच्या वर्षी पोहोचला. हा 32 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथनं तो 2023 साली काही सॅम्पल्स मिळून परत येणार आहे. तर असं जे आहे ते आपल्याला बरंच काही काय करता येत आहे. अनेक ग्रहांवर आपण जाऊ शकतो आहोत. हे सर्व त्या गणितातली जी प्रगती झाली आहे खगोलशास्त्रातली जी प्रगती झाली आहे त्यामुळेच. आणि हे सर्व मी सांगतो आहे हे सर्व आपल्या सौरमालेतलंच आहे. मी अजून सौरमालेच्या बाहेर गेलेलो नाही. आपण सगळं ते एनिवे कव्हर करणार नाही आहे पण थोडक्यात तेवढं सांगत होतो. आता आपण एक वेगळा विषय पाहूया की हे झाले ग्रह आपल्या सूर्यमालेतले पण इतर कितीतरी ताऱ्यांभोवती आपल्याला आता ग्रह सापडत आहेत. आणि तर त्याचा पण आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया आणि त्याबद्दल बोलूया. तर अनेक मेथड्स वापरल्या तर डेटा सायन्स बद्दल आधी सांगितलं गेलं तर डेटा सायन्सच्या साह्याने आमची पण एक मेथड आहे निग्रह नावाची. त्याची लिंक खाली दिलेली आहे मी. किंवा केपलर आणि टेस्ट हे दोन उपग्रह आहेत त्यांच्यामुळे हे आपल्याला जास्त ग्रह सापडणं सुरू झालेलं आहे. तर ते आपण पटकन पाहूया आता की
जसं होतं 1992 साली दोनच माहिती होती आणि 93 मध्ये दोनच होते 94 मध्ये तीन, म्हणजे वर्षाला एखादा वगैरे असं तेव्हा सापडत होता आणि ही झाली 25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आतापर्यंत आपल्याला कितीतरी हजार सापडलेले आहेत आणि या व्हिडिओमध्येच तुम्हाला दिसेल की एक एक ठिकाणी तो जो ठिपका येतो आहे तर त्या एरियामध्ये आपल्याला हे लघु हे ग्रह सापडत गेले इतर ताऱ्यांभोवती. आणि मधलं जे स्ट्रक्चर दिसतं यू सारखं ती आहे आपली आकाशगंगा. हा पर्स्पेक्टिव्ह थोडा वेगळा आहे, प्रोजेक्शन वेगळा आहे थोडं, पण उन्हाळ्यात जो दुधाळ पट्टा दिसतो तोच हा पट्टा दाखवला, कारण ती तो आपल्या दीर्घिकेचा मध्य भाग जो आहे तो. आणि उजवीकडे जी नाव आहे ते कोणत्या मेथड्स वापरल्या जात आहेत ते दिसतं, टायमिंग व्हेरिएशन, ब्राईटनेस मॉड्युलेशन, ॲस्ट्रोमेट्री वगैरे. आणि एकदम 2014 मध्ये भरपूर सापडले की पुढे ते वाढतच गेले नंतर. अशा प्रकारे हजारो ग्रह आपल्याला इतर ताऱ्यांभोवती पण सापडलेले आहेत. तर हे सर्व जे आहे ते शक्य झालेलं आहे कारण आधीच्या सायंटिस्टने जे शोधून काढलं त्याच्यावरती नवीन रिसर्च होत गेला, त्या नवीन रिसर्चच्या साह्याने त्यात भर पडत गेली, वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती गोळा करत गेले, इतरांना ती दाखवत गेले, इतरांनी ती तपासली आणि त्याप्रमाणे पुढे पुढे ते जाऊ शकलं. तर तुम्ही भारताचा जर प्रवास पाहिला तर भारताने पण बरंच काही काही केलेलं आहे. आपण अनेक ग्रह लघु उपग्रह लॉन्च केलेले आहेत आणि अनेक ग्रहांवर पण आपण पोहोचलेलो आहोत. चंद्रावर स्वारी केलेली आहे, मंगळावर पोहोचलेलो आहोत आणि शुक्रवार पण यान जाणार आहे. नंतर भारताची तयारी ॲस्ट्रोनॉट्स लॉन्च करायची पण आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. असं सुरू असताना त्यापुढे फलज्योतिष जर पाहिलं तर त्यात काहीही बदल झालेला नाही आहे. जे थोडंफार आधी सांगितलं जायचं थातुर्मात होतं तसंच सांगितलं जातं, त्याला अजूनही बेसिस असं काही आढळत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की निदान भारतीय उपग्रह जर आपण पाहिले पृथ्वीभोवतीचे हे एक प्रकारे ग्रहच, तर त्यातही भरपूर आपण ॲडव्हान्स केलेले आहेत. जसे 1946 साली आर्यभट होता, 2013 नाविक नावाची सिस्टीम आपण लॉन्च करणं सुरू केली, त्याचे आता जवळजवळ 8 सॅटेलाइट्स आहेत. तर आपली ती स्वतःची GPS सिस्टीम आहे. तर या सर्व उपग्रहांच्या साह्याने काय काय होऊ शकतं, तर दळणवळण होतं, संशोधन होतं, शिक्षण होतं, दिशादर्शन होतं, हेरगिरी होते. ही हेरगिरी कदाचित व्हायला नको, कारण मानवते करता आपण जर झटत असलो, सगळे देश एकत्र होऊ शकलो, त्या दृष्टीने जाऊ शकलो, दिशेने जाऊ शकलो, तर त्याची गरजही राहणार नाही. पण इतर अनेक उपयोग आहेत. आता मी अमेरिकेत बसून हे बोलतो आहे आणि तुम्ही भारतात ऐकू शकता आहात, हे या उपग्रहांमुळेच. कनेक्टिव्हिटी जी झालेली आहे किंवा फोनवरनं आपण वाटेल तेव्हा वाटेल तिथे व्हॉट्सअप करू शकतो, तर हे सर्व खगोलशास्त्राशीच कनेक्टेड आहे तसं. आणि हे जर तुम्ही ॲडव्हान्सेस पाहिले तर त्याच्यासमोर बाकीच्या गोष्टींचे जे ॲडव्हान्सेस झालेले आहेत, जे स्यूडो सायन्स किंवा खरं तर सायन्स नाही स्यूडो गोष्टी नुसत्या आहेत, त्याचं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथे काहीही झालेलं नसतं. तर या बॅकग्राऊंडवरती मला त्यामुळे मेनली खगोलशास्त्राबद्दलच सांगायचं होतं, कारण ती जर प्रगती आपण पुढे मांडू शकलो आणि आपल्या जर लक्षात येऊ शकलं की त्यात जर आपण अजून प्रगती केली तर आपला देश आणि मानवता किती पुढे जाऊ शकते, तर त्यांनी कदाचित मदत होईल इतर लोकांना कन्व्हिन्स करायला की मे बी फलज्योतिषाकडे त्याच्या अभ्यासक्रमांकडे वगैरे वळायची काही गरज नाही. आणि हे थोडंफार होतं या कोर्सच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने की इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने हा कोर्स जाहीर केला ओपन, म्हणजे ऑनलाईन असणार म्हणून. पण तुम्ही जर अभ्यासक्रमांबद्दल पाहिलं तर त्यात काय असायला हवं, तर अभ्यासक्रम एकांगी नसावेत. म्हणजे काय, तर एखादंच काहीतरी विषय घेऊन त्याबद्दलच सांगायचं आणि त्याच्या विरुद्ध ज्या काही थेरीज असतील त्याबद्दल सांगायचं नाही, असं जर असेल तर तो अभ्यासक्रम एकांगी होणार. नंतर अभ्यासक्रम हे तथ्यांवर आधारित असावेत, त्यात काहीतरी बेसिस असलं पाहिजे. ते काही नसेलच, नुसतं थातुरमातुर असेल, नुसतं कोणीतरी 2000 वर्षापूर्वी म्हटलंय. परवा तुम्ही ऐकलं असेल की त्या कोर्सचं डिस्क्रिप्शन दिलं गेलं आधीच्या एका लेक्चरमध्ये, तर त्यात त्यांनी सांगितलं होतं की 2000 वर्षापूर्वी ऋषींनी जसं म्हटलं होतं ते आम्हाला सांगायचं इतरांना. अरे पण त्यानंतर किती फरक पडलेले आहेत, तेव्हा किती ग्रह आहेत ते पण माहिती नव्हते, ते ग्रहांची अंतर माहीत नव्हते, त्यांचं वस्तुमान माहीत नव्हतं, त्यांच्या इतर प्रॉपर्टीज, त्यांचे गुणधर्म माहीत नव्हते, ते आपल्याला माहीत झालंय. ते का नाही शिकवायचं, ते का नाही कळू द्यायचं, ते आधी नुसतं काही माहीत नसताना जे सांगितलं होतं त्या आधाराने तुम्ही काय साध्य करणार आहात सांगून. तर दिशाभूल करणारे पण हे कोर्सेस नसावेत. आणि नेमकं तसंच आहे सध्या, कोर्सेस हे व्यक्तीचा आणि मानवतेचा उत्कर्ष करणार आहेत. इथे फक्त सांगितलं जात आहे की
त्यांना पगार मिळतील, म्हणजे ते इतरांची दिशाभूल करतील आणि इतरांकडनं पैसे मिळवतील, तसं नको. तर प्रॅक्टिकल परीक्षा हव्यात. म्हणजे अशा कोर्समध्ये असं होणार आहे की विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट दिला गेला की तुम्ही या 100 लोकांची कुंडली पहा आणि 10 वर्ष फॉलो करा आणि काय होतंय पहा. नाही, प्रॅक्टिकल वगैरे काही असणार नाही, तर त्या गोष्टी असायला हव्यात. नंतर मुख्य म्हणजे जे शिक्षक आहेत ते तज्ज्ञ हवेत. त्यांना सांगता यायला हवं की हे विषय कसे हाताळायचे, आणि या विषय हे जर खगोलशास्त्राचे विषय असतील म्हणजे खगोलीय आपण जे म्हणतोय तसं असेल तर त्यांना खगोलशास्त्र यायला हवं, आणि जर खगोलशास्त्रीय नसतील म्हणजे नुसते सांकेतिक असतील तर त्यांना संख्याशास्त्र यायला हवं. कारण स्टॅटिस्टिकली तुम्ही जर या घटकांचा अभ्यास करणार असाल, दुसऱ्याच प्रॉपर्टीज आहेत म्हणणार असाल, तर त्या प्रॉपर्टीज कोणत्या हे सांगता यायला हवं, त्या प्रॉपर्टीची गणितं मांडता यायला हवी. नुसतं असं नाही की सातव्या घरात शनी आहे म्हणजे असं होणार किंवा चौथ्या घरात मंगळ आहे म्हणजे असं होणार, कारण ते आलं कुठनं, तर तो कार्यकारण भाव सांगता यायला पाहिजे. तर हे योग्य ते घटक हवेत. आणि असा हा उपक्रम जो आहे, असा हा अभ्यासक्रम जो आहे, जो सरकारच्या अनुदानाने सुरू होत असेल तर यापेक्षा खेदाची गोष्ट नाही. ही आपले जे तरुण पिढी आहे त्यांना खगोलशास्त्रात जे काही झालं आहे त्याबद्दल सांगणं किंवा त्या अनुषंगाने पुढे जाताना त्याबद्दल या प्रकारे जर अशा अभ्यासक्रमात आपण त्यांना गुंतवणार असलो तर ही आपली अधोगती आहे, हे आपल्याला मागे घेऊन जाणार. आणि अनेक लोक बाउंड्रीवर असतात, ते म्हणतात की पण सुरू करू द्या ना कोर्स, काय होतं अजून एक कोर्स, पण सुरू करू द्या म्हणजे ती अधोगती तिथनं सुरू होते. कारण जर तुम्ही असं होऊ दिलं, सुरू चालू होऊ दिलं, तर मग ते अजून पुढे ते स्प्रेड होत राहणार. कारण त्यांना एक प्रकारे गव्हर्नमेंटचं ते असल्यामुळे, अनुदान असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळत होते की हो आम्ही जे आहोत ते योग्यच करतो आहोत या दृष्टीने. आणि तसं जर असेल तर काहीच अर्थ नाही त्यात. आणि हे स्टॅटिस्टिक्सचं जे म्हटलं तर असं नाही की अशी आव्हानं आधी दिली गेली नाही आहेत ज्योतिषांना. अनेक आव्हानं आधी दिली गेली आहेत, काहींनी ती स्वीकारायचा प्रयत्न केला पण सपशेल तोंडघशी पडली, किंवा काहींनी ती स्वीकारलीच नाही. तर अनेक म्हणजे काही लाखांची कोटींची वगैरे पण बक्षिसं जाहीर झालेली आहेत, पण कोणी काही पुढे येत नाही. कारण तसं जर नसेल, तुम्हाला तसं करता येणार नसेल, तर तुम्ही एखादा अभ्यासक्रम कशाच्या आधारे शिकवणार, त्यात बेसिस नाही आहे. कारण बेसिस जर असतं तर असे जी आव्हानं आहेत ती त्यांनी स्वीकारली असती, त्यातनं काही केलं असतं, तसं काहीही होत नाही. आणि भारतातच नाही तर इतर ठिकाणी पण प्रयोग झालेले आहेत असे, आणि कुठेच ते सक्सेसफुल झालेले नाहीत. तर मग यापुढे काय करायला पाहिजे, म्हणजे कुठे जाऊ शकू आपण, तर आधी काय झालेलं आहे ते जर पाहिलं तर कुठे कुठे फरक पडू शकतात. तर उदाहरणार्थ 1600 सुमारास दुर्बिणीचा शोध लागला, आणि त्यानंतर जवळजवळ 1600 वर्षांनी भारतात जंतर मंतर आले. जंतर मंतर तसे चांगले आहेत कारण ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला बरीचशी खगोलशास्त्रीय माहिती मिळू शकते. पण जर आपण कल्पना केली की जंतर मंतरच्या ऐवजी तेव्हा दुर्बिणी येऊ शकली असती, तर आज भारताचं खगोलशास्त्र कितीतरी पुढे जाऊ शकलं असतं. आणि हे आपण दोन खगोलशास्त्रीय गोष्टींचीच तुलना करतो आहोत. जंतर मंतर पण चांगलेच आहेत, पण दुर्बीण त्यापेक्षा सुद्धा चांगली असू शकली असती. आणि आज आपण जी कंपॅरिझन करतो आहोत ते एक खगोलशास्त्रीय आणि फलज्योतिष्य, म्हणजे फलज्योतिष्य कुठेच नाही आहे. तर तुम्ही ती कंपॅरिझन करायला पाहिजे आणि स्वतःला सांगायला पाहिजे आणि इतरांना सांगता यायला पाहिजे की आपण जास्त खगोलशास्त्राकडेच कसं जायला हवं, फलज्योतिषाकडे मुळीच नको जायला, कारण त्यात काही तथ्यच नाही. दुसरं एक उदाहरण घेतलं तर हा ग्राफ पाहिजे, उजवीकडचा जो ग्राफ आहे तो 2 महिन्यापूर्वीचा सायंटिफिक अमेरिकन मधला आहे. आणि त्या सर्व ज्या कर्व्ड लाईन्स दिसत आहेत त्या आहेत की आतापर्यंत जे जे काही लॉन्चेस झाले आहेत. तर खालची पूर्ण जी रेष आहे ती रशियन लॉन्चेसची आहे, कारण ते आधीपासून सर्वात आधी ते होते स्पेसमध्ये गेलेले. भारताचा पण पहिला उपग्रह जो होता आर्यभट्ट, तो रशियन्सच्या मदतीने झाला होता. त्याच्या पुढची ओळ जी आहे ती अमेरिकन्सची आहे. तर त्यांनी नंतर कन्सिस्टंटली सुरू केलं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सवर जातात, अनेक ह्युमन लॉन्चेस झाले वगैरे. आणि नंतर मग चायना येऊ लागलं, चायनाने बरंच काही केलेलं आहे त्यात. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे बेझोस सारखे लोक काही म्हणजे टुरिझम पण सुरू करतायत स्पेसमध्ये. आणि त्यातला एक छोटा भाग जो आहे इथला लुनर अँबिशन्सचा, हा मी इकडे पुन्हा मोठ्या भागात दाखवला आहे. तर या लुनर अँबिशन्स ज्या आहेत तर त्यात म्हटलेलं आहे की चायना अँड इंडिया हॅव बीन बिल्डिंग गव्हर्नमेंट लेड स्पेस प्रोग्राम्स इन्क्लुडिंग अ चायनीज स्पेस स्टेशन स्लेटेड टू बिगिन असेंब्ली इन ऑर्बिट लेटर दिस इयर विथ एन आय ऑन द मून. Although India has yet to launch humans, Shenzhou has flown 6 crewed missions into orbit. म्हणजे चायनाने आतापर्यंत ऑलरेडी 6 क्रू असलेले मिशन्स लॉन्च केलेले आहेत, भारत अजूनही विचार करत आहे. तर या
धरतीवर आपण विचार करायला पाहिजे, या पार्श्वभूमीवर आपण विचार करायला पाहिजे की आपण आपलं मत या स्पेस प्रोग्रामकडे द्यायला हवं, ऍस्ट्रॉनॉमीकडे द्यायला हवं, खगोलशास्त्राकडे द्यायला हवं की असं म्हणायला पाहिजे हो 2000 वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी जे म्हटलं होतं तेच खरं असलं पाहिजे, आपण तेच करूया, आपल्या तरुणांना पण त्याचबद्दल सांगूया आणि आपण जितकं अंधकारात जायचं तितक्या अंधकारात जाऊया. तर गुप्ताजींनी म्हटलं त्याप्रमाणे जग हसणार आहे आपल्याकडे असं केलं तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण स्वतःला आणि इतरांना सतत सांगत राहायला पाहिजे की काय केलं जायला पाहिजे. समाजाने पूर्ण देशाने याबद्दल बोलत राहणं, इतरांना कन्व्हिन्स करत राहणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलत राहायला पाहिजे. तर खगोलशास्त्र की फलज्योतिष हे दोन पाहिले आपण, तर विश्वासार्हता आणि उपयोगिता जर आपण कन्सिडर केली तर त्यात हे दिसतं आपल्याला की दोन्हीमध्ये तफावत किती आहे. ते आता मी म्हटलं की मी अमेरिकेतनं बोलतो आहे आणि तुम्ही भारतात आहात आणि ऐकू शकता आहात, तर क्वचित कधी यात काही अडथळे येतात, पण कधी एखाद्या वेळी व्हिडिओ नीट दिसत नाही, कधी ऑडिओ जात नाही, पण हे जे असतं हे अडथळे जे असतात हे सक्षमतेचे नसतात तर क्षमतेचे असतात. म्हणजे कॅपॅसिटी ही जी आहे तर ती एखाद्या वेळी त्या लाईन्समध्ये असते तसं नाही, पण तुम्ही जे केलेलं आहे सुरुवात जी झालेली आहे सक्षमता जी आहे ती असते तिथे, कारण हे टूल्स अवेलेबल झाले आहेत. आणि हे टूल्स कसे अवेलेबल झालेले आहेत तर जो रिसर्च होतो ते रिसर्चचं टेस्टिंग होतं, इतरांना तो दाखवला जातो यातनं होतं, आणि तसं काही फलज्योतिषात मुळेच दिसत नाही. हा खालचं चित्र जे आहे ते मी आधी पण दाखवलं होतं आणि ही आहेत मंगळावरील वावटळं, मंगळावरची वादळं, ती आपण पृथ्वीवर बसून आज त्यांचा अभ्यास करू शकतो. म्हणजे मंगळ आपल्या आयुष्यात वादळ आणतं की नाही माहिती नाही, पण मंगळावर जी वादळ होतात त्याचा मात्र आपण अभ्यास खगोलशास्त्राच्या सहाय्याने करू शकतो. या फलज्योतिषावरच आता ऑगस्टचा जो सुधारकचा अंक निघतोय आणि खाली मी लिंक दिलेली आहे sudharak.in, तर तिथे तुम्हाला तो वाचता येईल काही दिवसांनी निघतोय, तर त्यातही फलज्योतिषाबद्दल भरपूर असणार आहे, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे तेही जरूर वाचा. तर इतकं सांगून मी आता थांबवतो आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर ते घेऊया. त्याआधी मला फक्त एक स्लाईड अजून दाखवायची होती. आपण स्टॅटिस्टिक्स बद्दल आधी जे थोडं बोललो आणि पैशांबद्दलचा पण आला, गुप्ताजींनी म्हटलं की कसं ज्योतिषामध्ये जास्त पैसे आहेत, पण ते जास्त पैसे जे आहेत ते ज्योतिष शास्त्र आहे म्हणून नाही तर ते ज्योतिष मिळवू शकतात आणि लोकांना जी भीती असते त्यामुळे लोक पैसे त्याचे द्यायला तयार होतात. त्यामुळे आता आपण म्हणतो की भांडवलशाही जी आहे ती तशी वाईट, कारण काय तर भांडवलशाही पिळवणूक करते. कशी? तर जिथे पैसे मिळवू शकतील तिथे पैसे मिळवता येतात. तर हे XKCD चे एक कार्टून आहे, त्या कार्टून मध्ये क्रेझी फेनॉमेनाची एक लिस्ट आहे डावीकडे आणि मध्ये आहे की ते जर काम करत असतं तर कंपन्यांनी कसे खूप पैसे त्यावर मिळवले असते. रिमोट विविंग, डाउजिंग, त्यांनी ऑइल प्रॉस्पेक्टिंग करता आलं असतं, किंवा आवराज, होमिओपॅथी किंवा रिमोट प्रेयर असं काही असतं, तर हेल्थ केअर कॉस्ट रिडक्शन झालं असतं. डॉक्टर हवे कशाला? कोरोनाच्या काळात हॉस्पिटल्स हवी कशाला? तुम्ही करा प्रेयर, प्रार्थना करा आणि त्यांनी करा लोकांना बरं. किंवा ॲस्ट्रॉलॉजी, टॅरट आणि क्रिस्टल एनर्जी असती तर मग त्यांनी फायनान्शियल बिझनेस आणि प्लॅनिंग केलं असतं. आता आहेत का मोठ्या कंपन्या भारतामध्ये ज्या फक्त भविष्य करतायत? हॉरोस्कोपच्या तुरळक असतील इकडे, भविष्यवेत्ते इकडे तिकडे असतील, पण अशा कंपन्या नाही आहेत ज्या कंपन्याच्या कंपन्या इतरांचं भविष्य सांगून त्याच्यावरनं पैसे मिळवू शकतात. किंवा क्युअर्स आणि हेक्सेस, म्हणजे भानामती वगैरे जर करून खरंच काही होत असतं तर मग मिलिटरीने किती काही साध्य केलं असतं ना. कशाला हवे ऍडव्हान्स बंदुकी? AK-47 हवी कशाला? पाकिस्तानमधनं भानामतीच केली असती भारतीयांवर लोकांनी, जसं काही करायचं असतं तर, किंवा भारतीयांनी इतर देशांवर जे काही करायचं ते. खालच्या दोन गोष्टी ज्या आहेत ते उजवीकडे तुम्हाला टिक दिसतील, तर टिकचा अर्थ आहे की तसा उपयोग होतो आहे की नाही. तर रिलेटिव्हिटी ही GPS डिव्हायसेसमध्ये वापरली जाते. मी आधी नाविक उपग्रहांबद्दल म्हटलं, नाविक जी भारताची सिस्टीम आहे ती GPS डिव्हायसेस बनवते, त्यात रिलेटिव्हिटीचा वापर होतो. आणि तसा का होतो? बिकॉज इट वर्क्स, कारण ते सिद्ध झालेलं आहे, विज्ञानाने आणलेलं आहे. वरचे रिलेटिव्हिटीचे वरचे सगळं जे मेन्शन केलं आहे ते अतिशय अवैज्ञानिक गोष्टी आहेत. आणि क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स हो त्याचाही उपयोग होतो, सेमीकंडक्टर सर्किट डिझाईनमध्ये होतो. आणि कंपन्या GPS डिव्हायसेस मिळवून पैसे मिळवतायत, सेमीकंडक्टर सर्किट डिझाईन करून पैसे मिळवतायत. तर हे सर्व जे आहे त्यावरनं दिसतं की ज्या गोष्टी वर्क होतात त्यावरनं लोक पैसे मिळवणार. आणि पुन्हा ते ज्योतिषचे ज्या प्रकारे, ज्योतिषी ज्या प्रकारे पैसे मिळवतात त्याबद्दल नाही म्हणत आहे मी, कारण ते भीती दाखवून पैसे मिळवतात. पण कंपन्याच्या कंपन्या, मोठे मोठे उद्योग सर्व देशाच्या लेवलवर वगैरे असं असत नाही. तर यावरनं पुन्हा म्हणता येईल की हा भांडवलशाहीचा तसा पराभव नाही आहे, तर त्या कंपन्या काही ते वापरत नाहीत कारण त्याचा उपयोग काही होत नाही. तर ते सांगून मी आता थांबवतो आणि काही प्रश्न असतील तर आपण पाहूया.
धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद महाबळ सर. अत्यंत सोप्या शब्दात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी आज आपण आजच्या या व्याख्यानामध्ये केली. एका सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांच्या कडून खगोलशास्त्र समजून घेणं आणि फलज्योतिष्याची चिकित्सा ऐकणं हा आजचा अनुभव आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कायमच्या स्मरणात राहील हे मात्र नक्की. मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार मानतो की हा विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणीच्या स्वरूपात आज आपण इथं मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. काही प्रश्न मला दिसतात पण खूपच कमी आहेत. आजच्या या आपल्या मांडणीमुळं आमच्या वाचकांचं आणि श्रोत्यांचं पूर्ण समाधान झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न राहिले नाहीत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तरी दोन प्रश्न आहेत. अमेरिकेत काही अंधश्रद्धा आहेत का, असा कॉमन प्रश्न दोन वाचकांनी विचारलाय, तर त्याबद्दल आपण एक दोन मिनिटं सांगावं. हो बिलकुल, जिथे जिथे लोक असतात तिथे तिथे अंधश्रद्धा येणारच, कारण आधी ज्या प्रकारे म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला विश्वाबद्दलचं सगळं काही कळलं नसतं आणि ज्या गोष्टी कळल्या त्या पण सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे अंधश्रद्धा या असणारच, कारण अनसर्टन्टीज ज्या असतात जीवनात त्यामुळे बरेचदा मनुष्य विविध गोष्टींवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना वाटतं की कदाचित यामुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण त्यात पुन्हा कार्यकारण भाव जो असतो बरेचदा ते इग्नोर केलं जातं. आणि भारतातही हे इग्नोमध्ये जो हा अभ्यासक्रम मांडणार आहेत ते, तर त्यात त्यांनी टॅरेट कार्डचा पण उल्लेख केला. हे टॅरेट कार्ड खरं तर भारतीय नाहीत, तसेही भारतीय फलज्योतिष्य जे आहे ते पण थोडंफार ग्रीकांकडनं आलेलं आहे, पण तरी म्हणजे टॅरेटचा वगैरे पण त्यांनी इन्क्लूड केलाय, तर तो टॅरेट प्रकार इथे अमेरिकेत भरपूर आहे. तुम्हाला अनेक गावांमध्ये असे कोपऱ्यावरती एखादं दिसेल की हे टॅरेट रीडर आहे वगैरे म्हणून. तर हो, अंधश्रद्धा इथेही असतात आणि दुर्दैवाची गोष्ट आहे पण असतात, सगळीकडे असतात. धन्यवाद सर. यानंतर दुसरा प्रश्न आहे की या फलज्योतिषाला शास्त्रज्ञांनी जो विरोध केलाय किंवा जी चिकित्सा केली आहे यापूर्वी त्याचा काही आपण तपशील आज सांगू शकाल का? तर आधी काही ज्या टेस्ट झालेल्या आहेत त्या म्हणजे जे चॅलेंजेस दिल्या होत्या, तर जसं 100 पत्रिका घेतल्या, काही असे जे लोक होते जे सुदृढ होते किंवा काही दिव्यांगी होते त्यांचे वगैरे, आणि मग ती कंपॅरिझन करायला सांगितली ज्योतिषांना, फलज्योतिषांना, आणि त्यांना ती काही तशी करता नाही आली. किंवा असे काही हॉरोस्कोप्स वापरले गेले युरोपमध्ये वगैरे की जिथे काही लोक घटस्फोटित होते आणि काही लोक नव्हते, आणि मग ते मिक्स करून त्यांना विचारण्यात आलं तुम्ही कोणते कोणाचे ते सांगू शकता का, तर नाही सांगू शकले ते. अशा प्रकारच्या काही केल्या गेल्या आहेत, कारण म्हणजे आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की त्यात काही अर्थ नाही, पण तरी ज्यांना म्हणायचं आहे की त्यात तथ्य आहे तर त्यांनी ते स्टॅटिस्टिकली त्यांना ते दाखवता यायला पाहिजे. म्हणजे असं जे म्हटलं जातं की आम्ही काहीतरी मांडणार आणि तुम्ही ते खोटं आहे हे दाखवा, तर अशा हजार गोष्टी मांडता येऊ शकतात. म्हणजे जसं तुम्ही आफ्रिकेमध्ये वगैरे पाहिलं तर काही ठिकाणी ते हाडं घेतात आणि ती हाडं अशी फेकतात, आणि ती हाडं कशी पडली जशा कवड्या फेकू आपण किंवा फासे फेकू त्याप्रमाणे, त्यावरनं ते भविष्य सांगतात आणि त्यांच्या दृष्टीने ते खरंच असतं. किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी चहाच्या कपमध्ये चहाची पत्ती टाकल्यानंतर त्या चहाच्या पत्तीचं जसं डिझाईन होतं त्यावरनं ते ठरवतात भविष्य की कसं काय होणार, म्हणजे तुमच्या भविष्यात असं होणार आहे का तसं होणार आहे, ते वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे असतात. आता प्रत्येक गोष्ट ही खोटी कशी ठरवणार ना, म्हणजे अशा हजारो गोष्टी येतील, कोट्यावधी गोष्टी येतील. म्हणून असं म्हणतात की जे प्रपोज करतात तर ओनस त्यांच्यावर असतो की स्टॅटिस्टिक्सच्या साह्याने, संख्याशास्त्राच्या साह्याने त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे की त्यात काही तथ्य आहे, म्हणून त्याच्याकरता त्यांनी अभ्यास करायला हवा. म्हणूनच हे अभ्यासक्रम वगैरे जे आहेत तर त्यात सर्वात मुख्य मुद्दा हाच येतो की ते शिकवणार कोण, मग ते त्यातले तज्ज्ञ कसे झाले, त्यांनी असं काही अभ्यास केलाय का, ते कुठे त्यांनी काही पब्लिश केलेलं आहे का, तर ते तसं दाखवता यायला हवं, त्यांनी अशा चॅलेंजेस घ्यायला हव्या, तरच पुढचं पाऊल टाकण्याचा विचार करता येईल. म्हणजे प्रत्यक्षात कृतीत आणणं तर खूपच दूरची गोष्ट झाली, म्हणजे असे 10-20 वर्ष वेगवेगळ्या स्टडीज होऊन ते पब्लिश झाल्यावरती वगैरे मग पाहू वगैरे असं खरं असायला पाहिजे, आणि इथे तर वेगळंच आहे, म्हणजे ते ठीक आहे करून टाकू सुरू असं होऊन जात आहे. धन्यवाद सर. यानंतर खगोलशास्त्राच्या संदर्भातला प्रश्न आहे जो फलज्योतिषाशी नेहमी जोडला जातो. जे आपले दोन ग्रह आहेत मंगळ आणि शनी याची भीती भारतीयाच्या मनामध्ये कायम असते,
तर या भीतीबद्दल आणि त्या दोन ग्रहांच्या बद्दल जरा थोडंसं आपण सांगावं, मंगळ आणि शनी. राईट, आधी जे सांगितलं त्याप्रमाणेच, म्हणजे जेव्हा मंगळ आणि शनी ग्रह पत्रिकांमध्ये आले तेव्हा ते नेमके कसे आहेत कल्पना नव्हती. ते आकाशातले दोन ग्रह आहेत जे ताऱ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे फिरतात एवढंच माहिती होतं, आणि त्यावरनं हे दोन वाईट गुरुपेक्षा हे कसं ठरवलं कोण जाणे, आपल्याला काही ते कळणार नाही. पण ते तसंच चालू राहिलं, त्यानंतर आपल्याला कितीतरी जास्त कळलेलं आहे. मी मगाशी कॅसिनीचं जे उदाहरण दिलं, तर कॅसिनी हा अगदी शनीपर्यंत गेला होता, कड्यांचे फोटो घेतले. आता शनीच्याच एका उपग्रहाजवळ आपली यानं जायला तयार आहेत आणि तिथे जाऊन ती यानं उतरणार आहेत, फोटोग्राफी घेणार आहेत. ऑलरेडी घेऊन झालेले आहेत काही फोटो, पण म्हणजे आता सखोल अशी. किंवा मंगळावर तर तुम्हाला माहितच आहे वेगवेगळे यानं उतरले आहेत, चीनचं उतरलं आहे, अमेरिकेचे उतरले आहे. ते पर्सेवरन्सचं मी दाखवलं, ते त्याचं होतं. मंगळयान हा पण भारताचं होतं, मॉम ज्याला म्हंटल, मॉम वन मॉम टू वगैरे. तर त्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे, त्या कंपोजिशन त्याचं कसं आहे, साईज किती आहे, अंतर किती आहे. आणि तेच पत्रिकेमध्ये जे मांडलं जातं तिथे ते काहीही वापरलं नाही जात. ते फक्त म्हणतात की आहे तुमच्या जन्माच्या वेळी इथे होते. अरे जन्माच्या वेळी होते तर काय झालं, जन्माच्या वेळी हे कोट्यावधी तारे आहेत. मी थोडंफार फक्त इतर सूर्यांभोवतीच्या ग्रहांबद्दल बोललो, पण मी बाकी तपशिलात नाही गेलो की आपल्या दीर्घिकेमध्येच 10^11 म्हणजे 1/11 इतके तारे आहेत. आपल्याला डोळ्यांनी साधारण 6,000 वगैरे दिसतात रात्री, अंधारी रात्र असेल तर. पण हे तारे जे आहेत, मग त्या ताऱ्यांचं काय, तुम्ही हे ग्रहच का घेऊन बसले? कारण ते ग्रह तर अगदीच नगण्य आहेत. आपल्या सूर्याचं जितकं वस्तुमान आहे तितकंच वस्तुमान या इतर ताऱ्यांचं पण आहे. आणि तुम्ही जर तुमच्या पत्रिकेत सर्व मांडणार असाल तर मांडा ते सगळे तारे, मांडा सगळे लघुग्रह, मांडा धूमकेतू. किंवा शनी गुरुचेच जर उपग्रह पाहिले तर जवळजवळ 100 आहेत. आणि तसं जर असेल तर मग आपल्या चंद्राला मांडायचं तर त्यांच्या चंद्रांना का नाही मांडायचं? तर या ज्या आहेत आधीपासून चालत आलेल्या, तेव्हा जे तुटपुंज ज्ञान होतं त्या आधारे चालत आलेल्या लोकांनी तेच ठेवलेलं आहे पुढे जाऊ दे. बाकी त्यात फरक काहीही झालेला नाही. धन्यवाद सर. शेवटचा प्रश्न घेऊया. आजचा हा कार्यक्रम अनेक युवा कार्यकर्ते विद्यार्थी ऐकत आहेत, त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? खगोलशास्त्राच्या मध्ये काही संधी आहेत किंवा भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आजच्या या नव्या पिढीला विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी आपण भाषणाच्या शेवटाला काय संदेश द्याल? तर मी असं म्हणेन की लोकांनी सजग राहायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला आणि इतरांना. कोणतीच गोष्ट कोणीतरी सांगितली आहे म्हणून खरी मानायला नको. त्यांना स्वतःला ती फर्स्ट प्रिन्सिपल पासून शक्य तितकी शोधता यायला पाहिजे आणि इतरांशी पडताळून पाहता यायला पाहिजे. अनेकदा काय होतं की कोणीतरी सांगितलं, खास करून ते जर कोणी मोठ्यांनी सांगितलं असेल तर भारतात ती अतिशय जुनी पद्धत आहे की मोठ्यांनी सांगितलेलं खरं मानायचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा अनिष्ट रूढी या चालत आलेल्या आहेत. तेव्हाचे एखाद वेळेस काही जे घटक होते ते वेगळे असतील, तेव्हा ते खरं वाटलं असेल. पण आपल्याला कितीतरी जास्त कळलेलं आहे विज्ञानापुढे, त्याच्यामुळे त्या कसोट्या आपल्याला लावता यायला पाहिजे. अनेक इंजिनियर असे असतात जे दिवसभर इंजिनिअरिंगचं खूप छान काम करतात अगदी सायंटिफिकली, आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी मात्र बुवांच्या मागे जाणं किंवा ज्योतिषाच्या मागे लागणं वगैरे. तर तसं होऊ देऊ नका. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये कोणी असेल तर जरूर त्यांना समजावून सांगा. कारण या प्रकारच्या गोष्टी जर आपल्या घरी आपल्या घरच्यांना आपण सांगू नाही शकलो तर इतरांना आपण कसं सांगू शकणार? म्हणून प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे, आपल्या सर्कलमध्ये ते करायला पाहिजे, हे सर्कल मग वाढवत न्यायला पाहिजे. आणि ते इतकं वाढायला पाहिजे की पूर्ण मानवतेपर्यंत हे सर्व पोहोचायला पाहिजे. आणि असं हळूहळू करणं शक्य आहे, हे ओव्हरनाईट होणार नाही आहे, एका रात्रीत होणार नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता आपण पेशंटली करायला पाहिजे, हळूहळू करत राहिलं पण सतत करत राहिलं पाहिजे. जिथे संधी मिळेल तिथे सौम्य शब्दात लोकांना सांगता यायला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन कसा हवा कसा नको ते. एवढं मी सांगू शकेन. धन्यवाद सर, अत्यंत सुंदर मांडणी केली. आपलं हे व्याख्यान आमच्या कायमच्या स्मरणात राहील. आपल्या या व्याख्यानाचा उपयोग आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना समाजाचं प्रबोधन करण्यासाठी नक्की होईल. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. त्याच्या अगोदर मी एक सूचना देतोय की या महिन्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा स्मृती दिन आहे, 8वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या 6 दिवसांमध्ये नरेंद्र दाभोलकर विचार स्मृती जागराचे दररोज एक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमास आपण आजच्या सारखंच मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार आपण सोशल मीडियामध्ये करावा.
आजचं व्याख्यान आपल्याला कसं वाटलं याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्स मध्ये द्याव्यात. आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा 2 मिनिटं ही लिंक सुरू ठेवणार आहोत. ज्यांना समितीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनीही आपला नंबर द्यावा. ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं सभासद व्हायचं आहे त्यांनीही आपला नाव आणि नंबर यामध्ये द्यावा. यानंतर आजच्या या सुंदर व्याख्यानानंतर आपण आजच्या या व्याख्यानाच्या शेवटाकडे जातोय. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसई येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गोलक सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचं या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचं काम करावं. मला जस्ट एक सांगायचं होतं की मी आता चॅटमध्ये माझा ईमेल ऍड्रेस दिला आहे त्याच्यामुळे जर लोकांना मला डायरेक्टली प्रश्न विचारायचे असतील नंतर ते जरूर विचारू शकतात. खूपच छान सर, थँक्यू. सरांनी चॅटमध्ये ईमेल आयडी त्यांचा टाकलेला आहे. जे योग्य प्रश्न असतील आपल्याला उत्सुकता म्हणून विचारायचे असतील ते जरूर आपण विचाराव. सर आपल्याशी डायरेक्ट संवाद साधतील. संदेश घोलप सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं आपण आभार प्रदर्शन करावं. संदेश घोलप सर आपला माइक सुरू करा. हॅलो अमोल. हा सर बोला की. हा संदेश घोलप आहेत. आहेत ते माइक अनम्यूट करत नाहीत. मी रिक्वेस्ट टाकतो त्यांना. बटन दाबा. ओके तोपर्यंत आपण आजच्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया आपल्या चॅट बॉक्स मध्ये द्या. संदेश गोलप सर ऐकू येतो आवाज? हा येतो माझा येतो आवाज. हा बोला बोला कंटिन्यू. हा नमस्कार. अंधश्रद्धा निर्मूलन वर्धापत्राच्या नरेंद्र दाभोळकर स्मृती विश्वलांचे ऑनलाईन प्रकाशन आदरणीय पद्मश्री अरविंद गुप्ता विज्ञान किरणी प्रसारक यांच्या हस्ते पार पडले. विज्ञानावरती विविध संशोधन गॅलिलिओ आइन्स्टाईन न्यूटन जयंती नारळीकर बुद्ध कालिदासापर्यंत विश्लेषण त्यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वर्तापत्र विभागातर्फे मी त्यांचे आभार मानतो. तसेच खगोलशास्त्राच्या प्रगतीवर फलशोधीश कुठे आहे त्याविषयी आदरणीय डॉक्टर आशिष महांबळ कॅलटेक USA यांनी खगोल वैज्ञानिक खगोलशास्त्र किती प्रगती झाली याविषयी खगोलशास्त्र व फलज्योतिषी यामधील फरक त्यातील गणिताचा वापर ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीय आकर्षण आपली सूर्यमाला धूमकेतू लघुग्रह वैज्ञानिक माहिती दिली. मंगळ ग्रहावरती प्रात्यक्षिके स्लाइडद्वारे दाखवली. सततच्या रिसर्चमुळे विविध ग्रहावर मानव पोहोचला आहे. दळणवळण संशोधन शिक्षण दिशादर्शन हेरगिरी हे सर्व खगोलशास्त्रामुळे आपल्याला साध्य झाले आहे. फलज्योतिषशास्त्र व खगोलशास्त्रामधील फरक त्रुटी विश्वासार्हता उपयोगिता यांची सखोल माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विभागाकडून मी त्यांचे पण आभार मानत आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित श्रोते महाराष्ट्रातील विविध कार्यकर्ते टेक्निकल स्टाफ यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानतो. आणि 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान शहीद नरेंद्र दाभोळकर स्मृती अभिवादनाचे कार्यक्रम होणार आहेत त्यात आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि सदर कार्यक्रम नरेंद्र दाभोळकर थॉट्स आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या पेज वर पाहायला मिळेल. धन्यवाद. मी येथे थांबतो. धन्यवाद संदेश गोलप सर, आभाराचं आपण काम छान केल्याबद्दल. मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व श्रोत्यांचं वाचकांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यातील 2 अतिथी पद्मश्री गुप्ता सर आणि डॉक्टर आशिष महाबळ सर या दोघांचंही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यांच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अमोल फेसबुक लाईव्ह बंद करा. 2 मिनिट लिंक ही सुरू राहील. आजच्या कार्यक्रमाविषयी आपण प्रतिक्रिया जरूर द्याव्यात. त्याचसोबत